नमस्कार बालमित्रांनो, मी सौमंगला सुधाकर बारवे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व, आपणा सर्वांचे इयत्ता 4थीच्या वर्गात हार्दिक स्वागत करते. विषय मराठी. बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आम्ही सहलीला जातो या भागाचा अभ्यास केला. ओके, नाही लोणार सरोवराला सहलीला गेलेल्या मुलांनी तिथली मौज मजा मस्ती आपल्याला सांगितली. हो की नाही? आज आपण याच पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 धाडसी हाली या पाठाचा अभ्यास करणार आहोत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या हाली बरफ या मुलीने आपल्या बहिणीला वाघाच्या तावडीतून सोडवले. या धाडसाबद्दल हालीला वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. या पाठामध्ये प्राध्यापक जयवंत पाटील यांनी तिची मुलाखत घेतलेली आहे आणि तिचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. हो की नाही? तत्पूर्वी वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार म्हणजे नेमकं काय आहे ते थोडस जाणून घेऊया. पहा, नाशिक मधील बापू गायधनी यांनी भीषण आगीतून लहान मुलांना आणि जनावरांना वाचवले. त्यासाठी त्यांनी स्वतःचा प्राण गमावला. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या या त्यांच्या अतुलनीय शौर्याच्या स्मरणार्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूर मुलामुलींना वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. दरवर्षी असे जास्तीत जास्त 3 पुरस्कार दिले जाऊ शकतात आणि हाच पुरस्कार या हाली बरफ नावाच्या मुलीला मिळालेला आहे, कारण तिने आपल्या बहिणीची वाघाच्या तावडीतून सुटका केली म्हणून. चला तर मग पाहूया आता. धाडसी हाली. तुम्हाला कशाची भीती वाटते? कोणी म्हणेल झुरळांची, कोणी म्हणेल छट झुरळाला काय घाबरायचं, आपण जवळ गेलो तरी ते पळून जात. कोणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते, त्यावर कोणी म्हणेल अंधाराची भीती त्यात काय काय असतं घाबरण्यासारखं, दिवा लावला की अंधार गायब. पहा आता, कोणी जर विचारलं तुम्हाला कशाची भीती वाटेल, कोणी म्हणतं मला झुरळाची भीती वाटते, कोणाकोणाला झुरळाची भीती वाटते की नाही, तर काही कसं काही लोक म्हणतात की अरे छेट झुरळाला काय घाबरायचं एवढूस झुरळते. हो की नाही? आपण थोडस त्याच्याजवळ गेलं की ते दूर पळून जात. कोण म्हणतं मला अंधाराची भीती वाटते, त्यावर कोणी म्हणतात अंधाराला काय घाबरायचं, कारण दिवा लावला की अंधार गायब होतो, गायब म्हणजे नाहीसा होतो, दिवा लावला की अंधार पळून जातो की नाही. पण समजा कोणी तुम्हाला विचारलं की तुमच्या समोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे, तर तुम्हाला काय वाटेल? पहा आता, जर कोणी विचारलं तुमच्या समोर एखादा वाघ किंवा बिबट्या, बिबट्या ही वाघाचीच एक जात आहे, तो जर उभा आहे असं जर कोणी विचारलं तर काय वाटेल? छे वाघाला काय घाबरायचं असं म्हणायची हिम्मत कोणी करेल? करेल का कोणी असं म्हणायची हिम्मत? हिम्मत हिम्मत म्हणजे धाडस, धैर्य. नाही ना? पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही, उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले. हाली बरफ ही ती धाडसी मुलगी. धाडसी म्हणजे साहसी मुलगी. वाघ समोर असताना देखील ती घाबरून पळाली नाही, उलट वाघापासून तिने तिच्या बहिणीचे रक्षण केले, तिच्या बहिणीला वाचवले. या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते इसवी सन 2013 मध्ये वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. मग हे जे तिने धाडस दाखवलं की आपल्या बहिणीचे प्राण वाचवले तिने, वाघाच्या तावडीतून तिने आपल्या बहिणीला सोडवले, आणि तिच्या ह्या धाडसाबद्दल, तिच्या या साहसाबद्दल
सन 2013 मध्ये आपल्या देशाचे त्यावेळचे पंतप्रधान यांच्या हस्ते तिला वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. गौरव म्हणजे सन्मान करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. बघा इथे समोर स्क्रीनवर दिसतंय, पहा, तानसा नदीवर असलेलं हे तानसा धरण. या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे. आता अभयारण्य म्हणजे काय? तर अभयारण्य म्हणजे प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी जो काही जंगलाचा भाग राखून ठेवलेला असतं की नाही, त्याला म्हणतात अभयारण्य. तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत. या भागात वेगवेगळ्या पाड्यांवर आदिवासी राहतात. आता पाडा म्हणजे काय? तर आदिवासींची असणारी लहान वस्ती, तिला म्हणतात पाडा. ओके ने, मग अशा ह्या पाड्यांवर आदिवासी राहतात. त्यांचे जीवन जंगलांवर अवलंबून आहे, कारण हे आदिवासी अशा प्रकारे छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये राहतात आणि ह्यांचं संपूर्ण जीवन आहे ते जंगलांवर अवलंबून असते. त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो. वावर असणं म्हणजे हे जंगलामध्ये सतत सहजपणे वावरतात, म्हणजे हिंडतात फिरतात, त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. जंगलाची, तिथल्या प्राण्यांची त्यांना खडानखडा माहिती असते. खडानखडा माहिती असते म्हणजे काय? तर संपूर्ण माहिती असते. ते निर्भय असतात. निर्भय म्हणजे निडर, न घाबरणारे. जंगल ही आपली संपत्ती आहे. तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात. संवर्धन म्हणजे जपणूक. काळजी कशी घ्यावी, त्या जंगलांची काळजी कशी घ्यावी, जंगलांचं संवर्धन कसं करावं, जपणूक कशी करावी जंगलांची, हे आदिवासी लोक चांगले जाणतात. तानसा धरणाच्या परिसरातील आडगाव जवळ नांदगावच्या जमनाचा पाडा आहे. आता जमनाचा पाडा हे आदिवासी पाड्याचं नाव आहे. तेथे हाली बरफ ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. समोर स्क्रीनवर दिसते बघा, ही हाली बरफ आहे. तिच्या बरोबर तिचं ते प्रशस्तीपत्र पण आहे, सन्मान चिन्ह पण आहे. निसर्गाच्या सहवासात लहानाची मोठी झालेली, पाणीदार डोळ्यांची, सावळ्या रंगाची काटक हाली बरफ ही वारली या आदिवासी समाजाची आहे. आता पाणीदार डोळे म्हणजे काय? तर तेजस्वी डोळे असलेले, बोलके डोळे असलेले. सावळ्या रंगाची, काटक, कणखर अशी ही हाली वारली या आदिवासी समाजाची आहे. आता ह्या आदिवासी समाजांच्या ह्या जाती आहेत वारली, हो की नाही. आणि हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते. पहा आता, हालीचे वडील रघुनाथ बरफ हे कुठे कामाला होते? तर रेल्वेत कामाला होते. एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला. घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हालीने नेमके कोणते धाडस दाखवले? चला आपण तिच्याकडूनच ऐकूया. हालीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या. मग आता पहा, एका अपघातामध्ये त्यांचा हात निकामी झाला, हो की नाही. मग अशा परिस्थिती हात निकामी झाल्यामुळे साहजिकच आहे घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती आणि अशा गरिबीशी झुंज देणे म्हणजे लढा देणे. मग असा लढा, गरिबीशी लढा देत असताना तिने कोणतं धाडस दाखवलं, कोणतं साहस दाखवलं, ते आपण तिच्या तोंडूनच ऐकणार आहोत. मग हालीची ही घेतलेली जी मुलाखत आहे ती आपण समजून घेणार आहोत. आता मुलाखत म्हणजे काय? तर प्रश्न विचारून माहिती गोळा करणे, याला म्हणतात मुलाखत. मग आता इथे या पाठामध्ये प्राध्यापक जयवंत पाटील यांनी या हालीची मुलाखत घेतलेली आहे, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आज इथेच थांबणार आहोत. झालेल्या भागावर आधारित स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. हाली बरफ हिला कोणता पुरस्कार मिळाला? तानसा धरण कोठे आहे? पाडा म्हणजे काय? हाली बरफ कोठे राहत होती? हालीचे वडील कोठे कामाला होते? ओके, संपूर्ण स्वाध्याय तुमच्या वहीत सोडवा आणि मला पाठवा. धन्यवाद.